नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सातारा जिल्ह्यात टोलनाके ताब्यात घेतले। केवळ कंपन्यांच्या नावांवर टोलनाका घेऊन टोल वसुली गुंडांच्या माध्यमातून केली जाते। पोलिसांच्या रेकॉर्डवरील अनेक जण टोलनाक्यावर कार्यरत असतात। गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आळा बसावा यासाठी टोल कर्मचाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत केली। आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टोलनाक्यावरील वसुलीबाबत शुक्रवारी विधानसभेत अभ्यासपूर्ण मांडणी केली। ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोलनाक्यावर कोणत्याही सुविधा प्रवाशांना दिल्या जात नाहीत। गर्दीच्या वेळेस वाहनांसाठी टोलनाका व्यवस्थापन यांच्या हितासाठी एक वेगळी लाईन ठेवतात। त्या लाईनच्या माध्यमातून मिळणारा पैसा हा रेकॉर्डवर येत नाही, त्यामुळे NHI हे रस्ते आहेत हे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेचा पैसा लुटला जातो याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। शिवेंद्रसिंह राजे यांनी म्हटलं की टोलनाका परिसरातील ठराविक अंतरावरील स्थानिकांना टोलमाफी दिली गेली आहे, मात्र त्यांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर केली जात नाही। सातारा जिल्ह्यात तासवडे आनेवाडी आणि पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाका इथं स्थानिकांना टोलमाफी दिली गेली नाही, असंही शिवेंद्रसिंह राजे यांनी स्पष्ट केलं। त्यांच्या या प्रश्नांवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर देताना टोलनाक्यावर किती पैसे गोळा केले जातात याची माहिती पटलावर ठेवली जाईल असं सभागृहात सांगत आश्वासित केलं। गुन्हे दाखल असलेल्या लोकांवर त्यावेळी पोलीस कारवाई करत असतात असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं। ओंकार पोदार, लोकसंदेश न्यूज, वाईहून।